छत्रपतींचा विचार म्हणजे ठिकाणी अडवलेलं आहे बरं. बाहेरचे गुंड येत आहेत तर कोण गुंड आहेत, कुठले गुंड आहेत सांगा ना. त्या ठिकाणी कुठलाही आधार नाही, वाटेल ते वाटेल तसं बोलायचं, निराधार बोलायचं, बेजबाबदार बोलायचं आणि त्या ठिकाणी तिरस्कारी भूमिकेतनं त्या ठिकाणी विरोधकांवर टीका करायची हा संजय राऊत साहेबांचा दिनक्रम झालेला आहे. 149 अंतर्गत 855 लोकांना मुंबईत नोटीस दिले गेले आहेत, त्यामध्ये राज ठाकरे आणि अनेक पदाधिकारी आहेत. दुसऱ्या बाजूला जवळपास 500 आसपास लोकांना 15 दिवस मुंबई बाहेर सक्तीनं ठेवण्यात येईल असं देखील कळते. या सगळ्यामध्ये कशी नाही, मला वाटतं अघोषित आणीबाणीच त्या ठिकाणी राज्य सरकारनं पुरस्कृत केलेली दिसते. कारण आपण बघा की कोणी आमच्या विरोधात बोलायचं नाही, बोललात तर तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार, तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करणार, अगदीच तुम्ही त्याच्यात आमचं समाधान नाही झालं तर तुमच्या घरांना महापालिकेची नोटीस पाठवणार. जे आपण बघाल की कंगना राणावत, राणेसाहेब, मोहित कंबोज आणि आता राणा फॅमिलीला नोटीस पाठवली.